नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण काही गणिताचे प्रश्न डिस्कस करणार आहे कारण की बघा गणित हा आपला हातचे मार्क असतात आपला एक सुद्धा मार्क इकडचं तिकडं झालं नाही पाहिजे तर बघा हा प्रश्न काय आपला दर दोन मीटरवरती एक खांब याप्रमाणे साठ मीटर अंतरात किती खांब रावता येतील तर बघा आपल्याला एकूण किती साठ मीटर अंतर दिलेलं आहे आणि प्रत्येक दोन मीटरवर किती एक खांब म्हणजे खांब बरोबर आपलं काय सूत्र तयार होईल खांब बरोबर साठ आणि प्रत्येक दोन मीटर म्हणजे भागिले दोन तर याला नंतर बघा तीस उत्तर येतं ज्यावेळेस तीस उत्तर बघा आपण पटकन तीस लिहितो परंतु असं नाही करायचं ज्यावेळेस रस्ता सरळ असेल त्यामध्ये प्लस एक करायचा असतो म्हणजे एकूण एक किती खांब असतील इथं तर एकतीस खांब किती एकतीस खांब लक्षात ठेवायचं एकतीस खांब पुढचा प्रश्न सुद्धा एकदम महत्त्वाचा आहे एकदम म्हणजे एकदम आणि एकदम सोपा सुद्धा आहे नुसत आपल्याला काटछाट करायची बारा मजूर एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर किती दिवसात करतील तर बघा आपल्याला फक्त काठ छटकारायची तर बघा बारा मजूर हे किती बारा मजूर आणि एक काम किती म्हणजे गुणिले वीस करायचं डायरेक्ट आणि एकूण खाली हे असेच मांडून द्यायचे काय करायच्याशी काठ छटकायची तर बघा आता याला ने भाग जातो पाच तरीक पंधरा पाच चोक वीस पुन्हा याला आता बघा ने परत बाराला भाग जातो तीन चोक बारा आणि हे बघा यांचा दोघांचा गुणाकार किती होतो चार गुणिले चार बरोबर किती चार चोक सोळा लक्षात ठेवायचं तर किती दिवसात पूर्ण करतील पंधरा मजूर तर बघा सोळा दिवसामध्ये पूर्ण करतील अशा प्रकारचं चोप आहे बघा इथं बघा बारा मजूर आहेत वीस दिवस आहेत आणि पुन्हा पंधरा मजूर आहेत तर आपल्याला काय केलं आपण सध्या हे दोघांचा गुणाकार केला आणि डायरेक्ट खाली मांडून दिलं आलं आपलं उत्तर अशा प्रकारे तर मित्रांनो बघू शकता आपल्या पुढे बघा तीन चौकोन दिलेले म्हणजे तीन कप्पे दिलेले आहेत मधली संख्या गायब केलेली याच्यावर आपल्याला काय जाल आलतोडा करता येईल कोणचे चढेबोटी चालवले येतील त्याव त्याचं उत्तर येईल तर बघा आपल्याला काय करायची क्रिया बघा आधी तर बघू शकता आपल्या ओळखीच्या संख्या कोणत्या वाटतात यामध्ये म्हणजे आपली ज्याच्यावर हे उदाहरणं कशावर डिपेंड असतात की आपली प्रॅक्टिस कशाप्रकारे झालेली तर बघू शकता या ठिकाणी सात दिलेलं आहे अठ्ठावीस दिलेलं आणि आठ दिलेलं आहे आणि आपल्या मधली संख्या ओळखायची तर आपल्याला क्रिया कोणत्या साईडने करता येईल ते बघायचं असतं तर बघू शकता या ठिकाणी आपण पहिल्यांदी सात गुणिले आठचा गुणाकार गुन्हा करून बघू सात गुणिले आठ तर बघा सात गुणिले आठ किती होतात आठ साती किती होतात छप्पन होतात आता छप्पनवर कोणती क्रिया करावी म्हणजे अठ्ठावीस येऊ शकतात तर आपण याला आता छप्पनला दोन ने भागून बघू दोनने तर बे एक बे बे दुने चार किती राहिले या ठिकाणी एक राहिला पुन्हा बे आठ सोळा तर आलं उत्तर आपलं तर बघा आपला फॉर्म्युला कसा तयार झाला सात गुणिले आठ भागिले दोन सात गुणिले आठ भागिले दोन तर आपण असं सुद्धा सोडू शकतो बे एक बे बे चोक आठ आणि सात चोक अठ्ठावीस त्याचप्रकारे आता खाली सुद्धा आपल्याला तीच क्रिया करायची काय करायची नऊ गुणिले दहा भागिले दोन तर बघा क बे बे पंचे दहा आणि नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे आपल्या बॉक्सामध्ये उत्तर काही येईल पंचेचाळीस आलं लक्षात आपल्या बॉक्सात काही आता या पंचेचाळीस मधल्या खोकड्यामध्ये त्यानंतर खालीसुद्धा तसंच झालेलं आहे अकरा गुणले बारा भागिले दोन बेकबे बे, बे सहावी बारा आणि अकरा सक सहासष्ट एकदा आपले कॅल्क्युलेशन पक्क झालं तर आपला कोणाचा बाप पण रोखू शकत नाही की आपलं गणित पक्क व्हायला नंतर आपण पुन्हा एकदा मोकळ्या खोक्याचं उदाहरण घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला काय दिलेल्या आता या तीन संख्या दिलेल्या परंतु या ठिकाणी मोकळी जागा दिलेली म्हणजे जी काही क्रिया झाली असेल ते या दोन संख्यामध्ये झालेली एकदम सोपे आता हे एकदम सोपं असतं आपल्याला जे काही करायचं आता या दोन संख्यामध्ये करून ही संख्या आणायची तर काय क्रिया केल्यानंतर बघा काय करू शकतो गुणाकार बेरीज गुणाकार भागाकार वाजवा की कसं करून कसं करून सोळा आले पाहिजे तर हे जी आता आपल्याला टेक्निक वापरावं लागेल बघा पहिल्यांदा आपण भागाकरण करून बघू तर बघा शहाण्णव भागिले बारा किती येतात आपले शहाण्णव भागिले बारा किती येतात तर आता आपल्याला याची काटछाट करायची तर याला बघा तीननी भाग जातो तीन चौक बारा तीन त्रिक नऊ आणि पुन्हा एकदा तीन दुने सहा आपल्या आपल्याला का आणि बघा चार एक चार चार सख चार अठ्ठे बत्तीस चार सखने चार अठ्ठे बत्तीस शिधाला आठ आपलं तर बघा आठला दोन गुणलं तर लगेच आपल्याला लगेच आता लिंक लागू जाईल आठ गुणिल्ले दोन बरोबर काय आहे जर सोळा येतं तर बघा या ठिकाणी सोळा येतं तर आपल्याला आता फॉर्म्युला माहीत झालेलं काय न आता पुन्हा एकदा या दोघांचा भागाकार त्याला परत गुणिले दोन म्हणजे एक्क्याऐंशी भागिले नऊ पुन्हा त्याला दोन निघुनायचा आपल्याला तर बघा नववा नव्वा एक्क्याऐंशी तर बघा नऊ दुने अठरा नऊ गुणिले दोन बरोबर काय येतं आपलं उत्तर अठरा ते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला तीच क्रिया करायची काय शंभर भागिले दहा परत जे उत्तर येईन त्याला दोन निघुनायचं आहे तर आता एकदम सोपं आहे आपलं काय शंभर भागिले दहा शून्य शून्य काढलं आपलं आलं उत्तर दहा तर दहा गुणिले दोन बरोबर आपलं उत्तर काय होईल वीस ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी मोकळ्या खोक्यामध्ये काय येईल वीस येईल आता पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघू शकता तुम्ही तुम्ही लगेच बघितलं बघितल्याचं उत्तर सांगू शकता आपल्या आपल्यासमोर क्रिया झालेली फक्त वर चक्क आणि खाली उत्तर घर राहिलेलं आहे तर सर्वांनी बरोबर चॉईस केला बघा तीन दुने सहा आलक उत्तर सहा चार पंचे वीस आलख उत्तर आणि सहावी नऊ चोपन्न म्हणजे काय फाईव्ह फोर म्हणजे काय नाही झालं उत्तर चोपन्न सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत तर बघू शकता आपल्यासमोर पुन्हा एकदा मी चौकोनामध्ये संख्या घेऊन आलेलो आहे आणि याच्यावर आपल्याला काय टोना करता येईल तर बघू शकता या ठिकाणी अडुसष्ट या ठिकाणी एकोणतीस आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एकोणीस आहे आणि बघू शकता सगळे काही आपल्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि यावर आपल्याला कोणती क्रिया करता येईल तर सर्वप्रथम आपण बघा याच्यावर बिरीज करून बघू अडुसष्ट अधिक एकोणीस किती येतात बघूयात तर अडुसष्ट अधिक एकोणीस बघू शकता तुम्ही दिसत असल तर हा माना तर बघा अडुसष्ट अधिक एकोणीस आपलं किती उत्तर येतं रा। या तर, तर, ला ला तर, तर या ठिकाणी बघू शकता नऊ 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 अठरा या ठिकाणी आठ आहे म्हणजे इथं उत्तर दिन सातरा हा चालला एक तर सात आणि एक आठ म्हणजे इथं आपल्याला उत्तर सत्याऐंशी तर या ठिकाणी सत्याऐंशी वर कोणती क्रिया करावी म्हणजे आपल्याला एकोणतीस उत्तर येईल बघू शकता तुम्ही तर आपण या ठिकाणी आपण याला गुण तर शकत नाही गुणलं बघा एकोणतीस पेक्षा फारच लांब जातं तर आपल्याला इथं भागावंच लागणार आहे म्हणजे संख्या बारीक आहे आपली तर आपण दोन्ही भागून बघू दोन्ही भाग तर बघा उत्तर येतं पॉईंटमध्ये तर आपण तीननी भाग देऊ तीननी भाग दिल्यानंतर बघा एकोणतीस येतं आपलं तर बघा तीन एक तीन तीन त्रिक नऊ आपल्याला बघा तीन भाग द्यावा लागणार आहे तर या ठिकाणी बघा तीन एक तीन तीन जुने सहा किती उरले दोन उरले पुन्हा आता तीन नऊ सत्तावीस म्हणजे आपलं उत्तर किती आहे या ठिकाणी एकोणतीस आलं उत्तर या एकोणतीस या ठिकाणी त्याच प्रकारे या ठिकाणी आपल्याला हीच क्रिया करायची आपण आता याचा सुद्धा सोडून बघू तर आपल्याला बेरीज कोणाची करावं लागेल बघू शकता बेरीज कोणाची करायची आता खालच्या याच्यामध्ये सत्तेचाळीस अधिक अठ्ठावीस सत्तेचाळीस अधिक अठ्ठावीस याची बेरीज करावं लागेल आठ आणि आठ सोळा आपलं इथं सात आहे ना, ना या ठिकाणी पंधरा हा चाल एक चार दोन सहा आणि एक सात पंच्याहत्तर आता आपल्याला पंच्याहत्तर भागेले किती करावं लागेल दोन तीन करावं लागेल कारण की दोन पॉईंटमध्ये उत्तर येतं आपलं तर या ठिकाणी बघा तीन तीन दोन सहा आपला राहिला एक खाणं वरून घेतले पाच तीन पाच आहे पंधरा या ठिकाणी उत्तर येतं आपलं पंचवीस तर बघा या ठिकाणी मधीवरी बरोबर काय आहे पंचवीस आहे त्याचप्रकारे आपल्या या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच क्रिया करायची तर बघा सदौतीस अधिक बत्तीस सदतीस अधिक बत्तीस सात आणि दोन किती होते नऊ होते तीन आणि तीन सहा म्हणजे एकोणसत्तर एकोणसत्तर भागिले तीन दिसतं तुम्हाला एकोणसत्तर भागिले तीन तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ आपलं उत्तर काही नाही ठिकाणी तेवीस लक्षात ठेवायचं याचं उत्तर काही नाही आपल्याला तेवीस तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा गणित शिकवता येतं की नाही ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आणखीन उदाहरण घ्यायचं की नाही ते सुद्धा सांगा आणि आपलं चॅनल एस एम बी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं एफसाठी आपलं एस एम बी प्रिपरेशन एक चॅनल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला धन्यवाद आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा